नमस्कार, मी त्रुशाली मग्रे एमबीटीव्हीच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत आहे. मुंबई नवी मुंबईला जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाच्या उभारणीला मार्च मध्ये सुरुवात होणार होती, पण ते काम पर्यावरण विषयक परवानगी अद्याप प्राप्त न झाल्यामुळे रखडल्याचे दिसून येत आहे. मुंबई नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी खाडी पुलावर दोन पुलांवर सकाळ संध्याकाळ होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाने ऑक्टोबर 2016 पर्याय उड्डाणपुलासाठी पाहणी केली होती. त्यानंतर या दोन खाडी पुलाजवळ तिसरा पूल कसा बांधता येईल यासाठी एका खासगी संस्थेने पुलाचा अभ्यास अहवाल तयार केला आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात या संस्थेच्या सर्वेक्षणाला MSRDC व नंतर सरकारच्या पायाभूत सुविधा समितीने हिरवा कंदील दाखविला होता. सुमारे 775.58 कोटी रुपये खर्चाच्या या पुलासाठी गेल्या वर्षी प्रथम स्वारस्य निविदा काढण्यात आली होती. यंदा मार्च महिन्यात या पुलाच्या उभारणीला सुरुवात होणार होती, पण ते काम पर्यावरणविषयक परवानगी अद्याप न झाल्याने रखडल्याचे दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. यावर्षी पालिका प्रशासनाने केलेल्या दत्तन दिरंगाईमुळे वर्षभर पालिकेच्या विद्यार्थ्यांना नवीन गणवेशाविना शाळेत जावे लागले. यावर्षी पालिका प्रशासनाने केलेल्या दप्तर दिरंगाईमुळे वर्षभर पालिकेच्या विद्यार्थ्यांना नवीन गणवेशाविनाच शाळेत जावे लागले. आता तर शाळेचे काही दिवस उरले असताना गणवेश वाटपाची घाई सुरू झाली आहे, त्यामुळे शेवटच्या 15 ते 20 दिवसात विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. अतिधोकादायक इमारती कोसळून जीवित व वित्तहानीची जबाबदारी पालिकेवर निश्चित केल्यानंतर नवी मुंबई पालिकेने JN1 व JN2 घरांचा पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 FSI मंजूर झाल्यानंतरही अद्याप या निर्णयानुसार कोठेही एक वीट लागली नाही, त्यामुळे लाखो नागरिकांचे लक्ष महापालिका व सिडकोकडे लागले आहे. वाशी उपनगरातील अनेक इमारती धोकादायक असून या इमारती पुनर्विकासाच्या प्रक्रियेत सिडको निर्मित धोकादायक घरांच्या पुनर्विकासाबाबत सिडकोने नियमावलीच्या अधीन राहून पुनर्विकासाबाबत काही सोसायट्यांना न हरकत प्रमाणपत्र दिले आहेत, परंतु महापालिकेकडे याबाबतचे प्रस्ताव अद्याप अडकले आहेत. त्यामुळे जवळजवळ शहरातील 13 सोसायट्यांच्या पुनर्विकासाबाबतचे बांधकाम परवानगीचे प्रस्ताव पालिकेच्या परवानगीविना प्रलंबित आहेत. अति धोकादायक इमारती कोसळून जीवित व वित्तहानीची जबाबदारी पालिकेवर निश्चित केल्यानंतर नवी मुंबई महापालिकेने JN1 JN2 घराचा पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे, मात्र परीक्षा असल्याने कारवाई थांबली आहे. 10वी 12वीच्या परीक्षा संपल्यानंतर पालिका ही कारवाई करण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. पनवेल पालिकेने डुक्कर व कबूतर या दोन प्राण्यांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य खाऊ घालणाऱ्यांना अस्वच्छता दंड म्हणून 500 रुपये दंड ठोकवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच गृहनिर्माण संकुल आवारात कबूतरांवर अवाजवी प्रेम दाखविणारे पक्षीप्रेमी खाण्यास घालत असल्याने या पक्ष्यांच्या विष्ठेचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे जुन्या पनवेल शहरात वराह पालन व विक्री हा मोठा व्यवसाय झाल्याने हे प्राणी सर्वत्र घाण करीत असल्याचे आढळून आल्याने पनवेल पालिकेने या दोन पक्षी व प्राण्यांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य खाऊ घालणाऱ्याला अस्वच्छता दंड म्हणून 500 रुपये दंड ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. राज्य सरकारने मार्च 2018 पासून प्लास्टिकवर बंदी घालत कडक अंमलबजावणी केली. याला 1 वर्ष पूर्ण झाले असून वर्षभरात पालिकेने कारवाई करून शहरातून 30 टन प्लास्टिक जप्त केले आहे. राज्य सरकारने मार्च 2018 पासून प्लास्टिकवर बंदी घालत कडक अंमलबजावणी केली. याला वर्ष झाले असून वर्षभरात नवी मुंबई महापालिकेच्या वतीने केलेल्या कारवाईत शहरातून 30 टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. बेलापूर विभागातून 95,000 रुपये, नेरुळ मधून 60,000 रुपये, वाशीतून 1,60,000 रुपये, तुर्भेतून 75,000 रुपये, कोपरखेडनेतून 40,000 रुपये, घनसोळी मधून 94,000 रुपये, ऐरोळी मधून 35,000 रुपये तर दिघातून 10,000 रुपये असे वर्षभरात एकूण 38,80,000 रुपये दंड वसूल करण्यात आला असून 30 टन प्लास्टिक जप्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. तेजस्वनी या महिला विशेष बस चालवण्यासाठी 2 महिला चालक उपलब्ध असल्याने बाकी बसेस या पुरुष चालक चालवत आहे. महिला चालक नेमण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. नवी मुंबईतील महिला प्रवाशांना NMT प्रशासनाने महिला दिनी विशेष भेट देत तेजस्विनी या महिला विशेष बस सुरू केल्या आहेत. या बसचे चालक वाहक ही महिलाच असतील असे परिवहनने जाहीर केले होते, मात्र NMT कडे फक्त 2 महिला चालक उपलब्ध असल्याने या बसेस पुरुष चालकच चालवत आहेत. महिला चालक नेमण्यासाठी उपाययोजना सुरू असून त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांची नेमणूक महिला विशेष बससाठी करण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. आजच्या बातमीपत्रात इतकंच. नमस्कार.